सातारा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडलेल्या आज 20 बातम्यांचा आढावा घेणार आहोत टॉप 20 मध्ये. पाहूयात सुपरफास्ट सातारा. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पीक कर्ज वाटपात राज्यात अग्रेसर. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 1734 कोटींची पीक कर्ज वाटप तर खरीपासाठी 1223 कोटी व रब्बींचे 510 कोटींचे वाटप. शासकीय कर्मचारी संपावर असल्याने सातारा जिल्हाधिकारी कार्यालय सातारा जिल्हा परिषदेसह सर्व शासकीय विभागातील कामकाज ठप्प. सातारा जिल्ह्यातील 732 शाळा बंद तर शासकीय रुग्णालय बंद असल्याने रुग्णांचे हाल. शासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा यासाठी सर्व संघटना आक्रमक. जुनी पेन्शन सुरू करण्यासाठी स्वीकारलेलं आहे. म्हणजे जी 2005 पासून जे NPS संघटना म्हणजे पूर्वीची DCPS संघटना म्हणजे DCPS स्कीम जी NPS मध्ये कन्वर्ट केली त्याच्या. धोम बलकवडी प्रकल्पग्रस्तांचे विविध मागण्यांसाठी फलटण तालुक्यातील गोळेवाडी ठाकूरकी येथे आमरण उपोषण सुरू. पुनर्वसित गावांना महसुली दर्जा देणे. पुनर्वसित गावठाणातील 712 वरील मूळ स्थानिकांचे नाव दाखल करण्याची केली आग्रही मागणी. सातारा शहराच्या हद्दवळ भागातील कामावरून दोन्ही राजे पुन्हा एकदा आमने सामने. विकास कामांचे उद्घाटने व नारळ फोडण्यावरून खासदार उदनराजे व आमदार शिवेंद्रराजे यांच्यात शाब्दिक चकमक. सह्याद्री सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलच्या वतीने कार्यकर्ता व माजी सैनिक मेळावा संपन्न. माजी सैनिकांना मिळणाऱ्या सोयीसुविधा व येणाऱ्या विविध अडचणीबाबत झाली मेळाव्यात चर्चा. कोयना प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन गेली 17 दिवस सुरूच. कोयनेची वीज कट करण्याच्या इशाऱ्याचे काय झाले. श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर यांचा खासदार उदनराजे भोसले यांना सवाल. महाराष्ट्र शासन व पंचकृषी शिक्षण संस्था रहमतपूर यांच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे रहमतपूर येथे आयोजन. कराड उत्तर भाजपा नेते मनोजदादा घोरपडे, चित्रलेखा माने कदम, संपतराव माने, वासुदेव माने, रामकृष्ण वेताळ, महेशबाबा जाधव आदी मान्यवरांची उपस्थिती. राज्यातील पहिली तृतीयपंथीयांची पोलीस भरती साताऱ्यात. सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांची माहिती. 2 तृतीयपंथीयांनी दिली पोलीस बंदोबस्तात मैदानी परीक्षा. सातारा येथील गौरीशंकरच्या प्राध्यापकांचे कॅन्सरवर नव संशोधन. वैद्यकीय क्षेत्राला मिळणार नवी दिशा. रुग्णांना मिळणार दिलासा. गौरीशंकरच्या प्राध्यापकांचे विविध क्षेत्रातून होते कौतुक. सातारा जिल्ह्याला अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा. सलग दुसऱ्या दिवशीही सातारा, जावली, महाबळेश्वर, पाचगणी, कराड, वाई, फलटण परिसरात जोरदार पाऊस. स्ट्रॉबेरी व द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान. शेतकऱ्यांनी केली नुकसान भरपाईची मागणी. सातारा शहरालगत असलेल्या माहुली येथील महाराणी येसुबाई समाधीच्या जागेची केली संशोधकांनी पाहणी. महत्त्वाचे संशोधन जुने दस्तऐवज घेऊन नकाशासह आधार घेत संशोधकांनी केली समाधीच्या पुनर्जीवनाची मागणी. महाराणी येसुबाई साहेब यांची समाधी आजपर्यंत अज्ञातात होती. यापूर्वी देखील अनेक इतिहास अभ्यासकांनी त्यासाठी परिश्रम घेतले, परंतु त्यांच्यापुढे आलेल्या साधनातून काही वेगळ्या ठिकाणी त्याच्या जागा असाव्यात असे अंदाज वर्तवले जात होते, परंतु गेल्या 7 मिरॅकल फाउंडेशन इंडिया व सातारा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय व जिल्हा बाल संरक्षण कक्ष सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथे पार पडली एक प्रेमळ कुटुंब प्रत्येक बालकासाठी या विषयाची कार्यशाळा.
राज्यातील आमदार व खासदारांची पेन्शन बंद करून शेतकरी व सुशिक्षित बेरोजगारांना पेन्शन सुरू करा. अखिल भारतीय मराठा महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम वाघ यांची साताऱ्याच्या जिल्हाध्यक्षाकडे केली मागणी. आज पेन्शन योजनेसाठी काही कर्मचारी संपावर आहेत, सर्वच कर्मचारी संपावर आहेत. पण संपावर जात असताना जर तुम्ही बघितलं तर आज शेतकऱ्यांचा कोणीही विचार केलेला नाही. शेतकरी आज सुशिक्षित बेरोजगार यांचा जर विचार केला तर सरकारनं, सरकार म्हणतंय किंवा बाकीचे लोक म्हणतात की देश हा कृषीप्रधान आहे. भारत देश कृषीप्रधान असताना शेतकऱ्यांचे चाललेले हाल आज जर बघितलं तर सुशिक्षित बेकारांची संख्या जास्त प्रमाणात वाढते. आज मुलांची वय होऊन गेली तरी कोणाचं लग्न व्हायना का नोकरी मिळाना. आज आम्ही भारतीय मराठा महासंघ सातारा जिल्हा यांच्या वतीनं शासनाला एक निवेदन दिलंय. माननीय मुख्यमंत्री साहेब, तुम्ही याकडे गांभीर्यानं लक्ष घाला.